नमस्कार, मी मनोज देशमुख. मीच माझ्या सातारकरांचा रक्षक सामाजिक संस्था व या संस्थेमार्फत चालवलं जाणारं सवयबान अभियान या संस्थेचा मी सचिव आहे. गेले 3 टप्पे सातारकरांनी बघितले. पहिल्या टप्प्यात आम्ही घराघरापर्यंत पोहोचलो, सर्वांचं चेकिंग केलं, सर्वांना कसं राहायचं हे सांगितलं. दुसऱ्या टप्प्यात विविध मार्गदर्शक कलेक्टर असतील, DYSP असतील, तसेच प्रांताधिकारी असतील, सगळ्यांनी येऊन सांगितलं की कोरोनात काय काळजी घ्या. तरीसुद्धा साताऱ्यातली परिस्थिती आता आपण बघताय. ही परिस्थिती बघता सवयबान ही जागरूक संस्था आहे. या संस्थेनं 3रा टप्पा सुरू केला. 3रा टप्पा असा सुरू केला की ऑक्सिजन मशीन, की ऑक्सिजन न मिळाल्यामुळे खूप कितीतरी पेशंटचा जीव गमवावा लागला. मग सामाजिक संस्था शांत बसून कशा चालतील. मग आमची सवयबान असो, सातारा कोविड डिपेंडर्स असो, त्यानंतर वात्सल्य फाउंडेशन असो, वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊन साताऱ्यामध्ये आम्ही जवळजवळ 70-80 मशीन, ऑक्सिजन मशीन आम्ही ठेवल्यात. आणि त्या सर्व आम्ही पेशंटला देतो की जेणेकरून 2 दिवसात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्याचे जे हाल होतात ते होऊ नयेत आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावा. ही सगळी परिस्थिती बघता आम्हाला एक जाणवलं की आता हॉस्पिटलमध्ये वेटिंग लिस्ट आहे, 50-50 वेटिंग लिस्ट आहे. ही 50-50 वेटिंग लिस्ट कमी कशी करायची असेल तर आता आम्ही नाव दिले मीच माझ्या सातारकरांचा रक्षक. त्याच्या पुढे जाऊन आता आम्ही सांगतो की मीच माझा रक्षक. मग मीच माझा रक्षक व्हायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला सुधारायला लागतील. त्या सुधारण्यासाठी आम्ही आज 4था टप्पा सुरू करतो आहे. 4था टप्प्याच्या माध्यमातून आम्ही एक व्हॅन केली आहे. व्हॅनमध्ये एक मुलगा लाईव्ह अपडेट देईल. लाईव्ह अपडेट कसा देईल की एखादा व्यक्ती जर समोरून चालला आहे आणि त्यांचं संभाषण चाललं आहे विदाऊट मास्क दोघं चालले आहेत तर त्याला ते सांगितलं जाईल की दादा तुम्ही मास्क घाला. हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी वेटिंग लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये आपला नंबर लागणार नाही लवकर. ते ह्याच्यातून सगळं वाचायचं असेल तर ह्या प्रायोरिटीच्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. एक म्हणजे मास्क घालणे, दुसरं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, तिसरं म्हणजे स्वच्छता ठेवणे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे. आता ह्याच्याशिवाय 5वा पर्याय कुठला राहिलेला नाही. म्हणून हे 4था टप्पा आम्ही घेऊन आलो आहे की आता प्रत्येकानं प्रत्येकाची काळजी घ्यावी. आणि ही काळजी घेण्यासाठी काही पंचसूत्रे आम्ही राबवतो आहे, ती तिथं वैयक्तिक लेवलला सांगितली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला दवाखाने उपलब्ध नाहीत. 8-8 दिवस वाट बघायला लागते. ह्याच्यातून वाचायचं असेल तर प्रत्येकानं प्रत्येकाची काळजी घ्या, कोरोनाची आपण लढूया. मला बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी अण्णासाहेब मांजरे, सातारा शहर पोलीस ठाणे इन्चार्ज. आज रोजी मीच माझा सातारकराचा रक्षक सवयबान या संघटनामार्फत यापूर्वी असे अनेक चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. सध्या कोरोनाच्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक सातारकरांच्या घरोघरी जाऊन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला घरोघरी जाऊन चेक केलेला आहे जेणेकरून कोणताही कोरोना पेशंट असेल तर त्याला मेडिकल सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे ऑक्सिजनच्या संबंधाने त्यांनी तेही त्याचे काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे. सध्या लोकांच्यामध्ये जागृती व्हावी, लोकांनी मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सचा वापर करावा, कोणताही लोकांच्यापासून संसर्ग घडणार नाही याची दक्षता घ्यावी, लोकांच्या मध्ये जनजागृती व्हावी या अनुषंगाने आज रोजी त्याने मास्क वापरण्यासंदर्भानं प्रत्येक व्यक्तीला माहिती पडावं, आपल्यामुळं लोकांना त्रास होणार नाही, संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घ्यावी या दृष्टिकोनातून आज रोजी ॲम्ब्युलन्स, स्कूल बस या मार्फत त्यांनी जनजागृती करण्यासाठी आज सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल पोलीस दलामार्फत त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे त्यांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही पुरवण्याची तयारी ठेवलेली आहे.